नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे। ज्यांना वाचनातला आनंद कळलाय अशा पुस्तक वेड्यांचं या तुमच्या हक्काच्या कार्यक्रमात स्वागत। आज नव्या पुस्तकांच्या आणि काही दिग्गज लेखकांच्या साथीनं हे आनंदाचं पान आपण उलगडूया। आजच्या भागात प्रामुख्यानं ज्या पुस्तकांबद्दल बोलणार आहोत ते दोन्ही कथासंग्रह आहेत, पण दोन्ही अत्यंत वेगळ्या धाटणीचे आहेत, वेगळ्या पद्धतीचे आहेत। तर त्यातलं पहिलं पुस्तक आहे ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांचा दाट काळा पाऊस हा दीर्घ कथासंग्रह। खरं तर भारत सासणे सरांचे या आधीचे कथासंग्रह खूप गाजलेत। त्यांचा सर्वात लोकप्रिय कथासंग्रह म्हणजे चिरदाह, त्यानंतरही त्यांचे अनेक कथासंग्रह यापूर्वी आलेत। त्याच कडीतला नवा कथासंग्रह म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशनानं आणलेला दाट काळा पाऊस। आज भारत सासणे सर स्वतः आपल्याशी या पुस्तकाबद्दल गप्पा मारणार आहेत। भारत सासणे सर, स्वागत तुमचं आनंदाचे पान या कार्यक्रमात। दाट काळा पाऊस या तुमच्या कथासंग्रहाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे, पण दोन गोष्टींसाठी मला आधी तुमचं अभिनंदन करायचं आहे। एक तर उदगीरला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालंय, आणि अगदी नुकताच राज्य शासनाचा अतिशय मानाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय, तेव्हा आम्हा सगळ्यांकडनं तुमचं मनापासनं अभिनंदन। सर आज आपण तुमच्या नव्या कथासंग्रहाबद्दल गप्पा मारणार आहोत। या पुस्तकाचं नाव दाट काळा पाऊस, पण मुखपृष्ठ पाहून मात्र पाऊस दिसत नाही, उलट गूढ कथा असतील का यात असं काहीसं वाटतं। खरंच गूढ आहेत का यातल्या कथा, काय सांगाल तुम्ही? खर तर मुखपृष्ठ फार सुंदर बनवलंय रवी मुकुलने। कथाकार आणि चित्रकार यांची चर्चा दरवेळेला होतेच असं नाही, पण यावेळेला थोडीशी चर्चा झाली होती। मी त्यांना म्हणालो की तुम्ही याच्यावर मुखपृष्ठ कसं करणार आहात, त्यावर ते म्हणाले की मी आता हे वाचून माझ्या मनावर जे इम्प्रेशन्स येतील त्याप्रमाणे मी करेन। आणि त्या कथा त्यांनी वाचल्या पुढे, आणि वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काहीतरी गूढता अशी दाटलेली असावी त्यांच्या मनामध्ये, आणि विशेषतः त्या दाट काळा पाऊस या कथेमध्येच ते वर्णन आहे की तो दर्गा पायऱ्या ते साप वगैरे, तर हे सगळ्यांचं एकत्रीकरण हो त्यांच्या मनामध्ये झालेलं असावं। पण या कथा ज्याला आपण रूढ अर्थाने गूढ कथा म्हणतो, भयकथा म्हणतो, अशा अजिबात नाही आहेत, अशा असं वाटताही कामा नये। प्रत्यक्षामध्ये या सामाजिक आणि माणसांच्या कथा आहेत, माणसांच्या मनोभूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या, त्यांचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत। त्यामुळे त्या रूढ अर्थाने त्यांना आपण जसं भयकथा म्हणतो किंवा गूढ कथा म्हणतो अशा वर्गवारीमध्ये या कथा बसत नाहीत, बसू नयेत त्या, उलट त्यापेक्षा त्या मुक्त आहेत आणि दीर्घ कथा आहेत त्या सगळ्या। सर, या कथासंग्रहामध्ये सहा कथा आहेत, या सहाही कथा कुणाबद्दल बोलतात, होय कुणाची कथा सांगतात, त्याबद्दल सांगा आम्हाला। सर्वप्रथम म्हणजे आता दाट काळा पाऊसवर ही चर्चा तुम्ही इथे घडवता त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो, कारण हा एक माझा आवडता संग्रह आहे, दीर्घ कथा संग्रह, आणि यामध्ये खूप ताकदीच्या तयारीच्या माझ्या आवडत्या अशा कथांचं याच्यामध्ये संकलन झालेलं आहे। अनेक समीक्षकांनी त्यावर चर्चा केली आहे त्या कथांबद्दल, आणि एक एक कथा म्हणजे स्वतंत्र विषय आहे असं समजून त्यावर वेगवेगळी अशी चर्चा त्यांनी सुरू केलेली आहे, त्याचा मला अतिशय आनंद होतो, आणि या पुस्तकाकडे त्यामुळे अर्थातच लक्ष जाईल सर्वांचं। आता यामध्ये ज्या सहा कथा आहेत त्या सर्वच एका सूत्राने बांधलेल्या आहेत असा माझा दावा नाही आहे, कारण असं असत नाही की या एक विशिष्ट प्रकारच्या कथा आहेत, या प्रेमकथा आहेत, रहस्यकथा आहेत, असं होत नाही। दाट काळा पाऊसमध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये लिहिलेल्या वेगवेगळ्या सहा कथा आहेत, या दीर्घ कथा आहेत, प्रामुख्याने प्रयोगशील कथा आहेत, आणि यामध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे तो आणि त्याचं जगणं याच्या विविध रूपांचं याच्यामध्ये आपण मी शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः जी पहिली कथा आहे ज्याच्यामध्ये आय थिंक देअरफोर आय एम नावाची, तर त्या ती जशी एका अर्थानं फिलॉसॉफिकली होते दिसते आपल्याला, दुसऱ्या बाजूने ती स्वतःबद्दल प्रश्न विचारणारी कथा आहे। प्रतीक रूपाने त्यामध्ये जो नायक आहे तो बोलू शकत नाही पण ऐकतो अशी त्याच्यामध्ये कल्पना करण्यात आलेली आहे, थोडंसं स्वातंत्र्य घेतलेलं आहे, मेडिकली शक्य असेल किंवा नसेल, परंतु ज्याला बोलता येत नाही पण तो ऐकतोय, त्यामुळे आपली अवस्था जशीच झालेली कुंठावस्था की आपण सगळ्यांचं ऐकतोय पण आपल्याला व्यक्त होता येत नाही आहे, तर ती जी त्याची व्यथा आहे आणि त्याचा स्वतःचा जो काही एक संघर्ष आहे
तो मानस पातळीवर जातो, त्याला काय म्हणायचं हे तो सांगू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे, बोलू शकत नाही हे खरं आहे, पण त्याचबरोबर त्याला खूप काही सांगायचं देखील आहे, त्याच्या मनामध्ये वादळ आहे आणि हे वादळ इतरांच्या अनुषंगाने हळूहळू प्रकटत जातं आणि अनेकांची कथा आणि त्याची कथा यांचं एकत्र सरमिसळ होऊन एक मोठाच कल्लोळ या कथेमध्ये निर्माण होतो. ही कथा वाचल्यानंतर अनेकांनी खूप मला सांगितलं की आम्ही अस्वस्थ झालो, यातून जे काही सांगायचं आहे ते इतकं मोठं आहे की कथेच्या पलीकडे जातं, कदाचित याच्यात कादंबरी होऊ शकली असती, पण कादंबरी तुम्ही का केली नाही, दीर्घकथेचा हा विषय तुम्ही का मांडला, अशा प्रकारची चर्चा त्याच्यामध्ये होत राहते. तर या ज्या सहा कथा आहेत, शेवटची जी कथा त्याच्यामध्ये येते की लॉंग डिस्टन्स कॉल, तर त्यात जो नायक आहे तो अनेकांचे प्रश्न सोडवतो आहे, त्याला काही तासांसाठी गाडी लेट झाली असल्यामुळे कुठल्या तरी कुठिकाणी कुग्रामी राहावं लागलेलं आहे कुठल्या तरी एखाद्या लॉजमध्ये, आणि तिथे जी काही स्थानिक मंडळी त्याला भेटत आहेत ते प्रत्येकांचे काही ना काहीतरी प्रश्न आहेत, समस्या आहेत, हे सगळ्यांच्या समस्या तो यानं त्या पद्धतीनं ऐकून तिथे तो एक शहाणा माणूस, विजडम असलेला माणूस, एक काहीतरी जाणता माणूस अशा अर्थानं तो स्वतःला प्रोजेक्ट करतो. त्यावेळेला सगळ्यांनाच असं वाटायला लागतं की हा तर बुद्धिमान आहे, हा कदाचित कोणी संत आहे, कदाचित हा आपल्याला काही सांगू शकेल, कदाचित हा काही मार्ग सांगू शकेल, देऊ शकेल. या पद्धतीनं ती सगळी मंडळी त्याच्या भोवती हळूहळू गोळा होतात त्या याच्यामध्ये, आणि केवळ त्या 18 तासाचं 7-8 तासांची ही कथा, रात्रभर ते लोक तिथं थांबतात आणि पहाटे जेव्हा गाडी येते त्यावेळेला तो निघून जातो. पण या कालावधीमध्ये अनेकांच्या कथा, अनेकांचे चेहरे, अनेकांचं जीवन, अनेकांच्या समस्या या प्रतीक रूपाने आपल्यासमोर येतात आणि आपल्यावर आदळायला लागतात. ती कथा वाचून तर अनेकांना अनेकांनी प्रशंसा तर केलीच, पण अनेकांना ती कथा आवडली, त्यावर चित्रपट निघू शकेल वगैरे अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. पण यातली चित्रदर्शता दर्शकता जी आहे ती विलक्षण आहे असं मला सांगण्यात आलं आहे, त्यामुळे ती देखील मला एक समाधान देणारी अशी कथा वाटली. बाकीच्या कथा तर त्या सगळ्या प्रयोगशील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येतात. सर, तुम्ही पण आता उल्लेख केला आणि मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता की दीर्घकथा असा हा जो वाङ्मय प्रकार आहे तो तुम्ही हाताळता, तर दीर्घकथा म्हणजे नक्की काय फरक असतो, काय तुम्हाला लेखक म्हणून हा प्रकार हाताळताना काय वेगळी काळजी घ्यावी लागते? हा आता प्रश्न अनेक वेळेला आपण विचारत असतो की कथा आणि दीर्घकथा याच्यामधला नेमका फरक काय आहे आणि दीर्घकथा तुम्ही का हाताळता विशेषतः लघुकथेच्या ऐवजी. तर त्याचा आता फरक करायचा झाला तर आपल्या साहित्यशास्त्रामध्ये त्याच्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत की लघुकथा म्हणजे एक छोटीशी एखाद्या सुईच्या धाग्यासारखी, सुईसारखी असते की ती तुम्हाला अतिशय तीव्र परिणाम करून जाते आणि त्याचबरोबर ती एक बिंदू असते किंवा एक केंद्रीय असते आणि एकच एक सलग अनुभव देणारी छोटीशी अशी ती कथा असते. दीर्घकथा त्याऐवजी बहुकेंद्रीय असते, त्यात व्यामिश्रता असते आणि मोठा पटल त्यामध्ये असतो, कालाचा पटल, आणि त्यामध्ये अनेक पात्र येतात आणि अनेकांच्या कथा त्याच्यामध्ये येऊ शकतात, परंतु त्यानंतर एकत्र होऊन एका सूत्राने बांधल्या जातात. असा थोडासा फरक दीर्घकथा आणि लघुकथा याच्यामध्ये येतो. पण जो आशय आपल्याला मांडायचा आहे, लेखकाला जो मांडायचा असतो, तो जर लघुकथेमध्ये मावत नाही असं लक्षात आलं तर त्या आणि कादंबरी देखील लिहायची नाही, तर त्याच्यामधला हा प्रकार म्हणून तो दीर्घकथेकडे लेखक पाहायला लागतो. हे आपल्याकडे ही परंपरा आहे, म्हणजे GN किंवा चित्रेम असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्या सगळ्यांनी दीर्घकथा लिहिल्या, परंतु त्या मधल्या काळामध्ये जेव्हा मी लिहायला लागलो त्यावेळेला हा जो काही प्रवाह होता हा थबकला होता, दीर्घकथेकडे कोणी पाहत नव्हतं, उपेक्षा एका अर्थानं झाली होती. आणि त्याच वेळेला मी असा संघर्ष करत होतो की मला जे मांडायचं आहे ते लघुकथेमध्ये बसत नाही, मावत नाही, मला मोठं आकाश पकडायचं आहे, मोठा अवकाश मला द्यायचा आहे आणि मला माणूस जो शोधायचा आहे, त्याचं जगणं जे आहे ते जर मला जे शोधायचं आहे ते कदाचित या चौकटीमध्ये बसणार नाही, त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन मला हा जो माणसाचा शोध घ्यायचा आहे तो या दीर्घकथेच्या अनुषंगाने कदाचित मला घेता येईल असं वाटल्यामुळे मी या प्रकाराकडे आलेलो आहे. आता म्हणजे सुदैवाने आता दीर्घकथेला एक त्याची स्वायत्तता मान्य व्हायला लागलेली आहे आपल्या समीक्षा चौकटीमध्ये, मराठीच्या समीक्षामध्ये, आणि हा आणि असं मानायला लागलेले आहेत की हा वेगळा साहित्य प्रकार म्हणून जरी तो नसला तरी तो एक स्वतंत्र, त्याचं दालन होऊ शकतं
अशी मान्यता आता मिळायला लागली, ही चांगली गोष्ट आहे. अन्य भाषांमध्ये दीर्घकथेला च्या बाबत थोडासा गोंधळ आहे. म्हणजे मला उदय प्रकाश असं म्हणाले होते की जेव्हा मी लहान कथा लिहितो किंवा मोठी कथा लिहितो, पण ती लघुकथाच असते, त्यावेळेला ते म्हणतात लंबी कहाणी लिहिलेली आहे. मी जेव्हा लंबी कहाणी लिहितो त्यावेळेला म्हणतात की कादंबरी लिहिली आहे. प्रत्यक्षामध्ये दीर्घकथा, लघुकथा, लघुकथा याच्यामध्ये थोडासा फरक. हिंदीमध्ये पुन्हा दीर्घकथेला वेगळा एक फ्लेवर आहे अर्थाचा, आणि लघुकथेला वेगळा फ्लेवर आहे. लघुकथा म्हटल्यानंतर तिथे असं म्हटलं जातं की ज्या उपहासात्मक व्यंगात्मक ज्या कथा लिहिल्या जातात त्या लघुकथा आहेत, बाकीच्या या कहाणीच त्याला म्हटलं जातं. आपल्याकडे तसं नाही आहे, आपण त्याला शॉर्ट स्टोरीचं सरळच रूपांतर किंवा ट्रान्सलेशन आपण मान्य केलं, ती आपली लघुकथा आहे. आणि दीर्घकथा ही त्यानंतर मधला प्रकार म्हणून त्याच्याकडे आपण बघायला लागलो. आता त्याला स्वायत्तताही मिळालेली आहे, मान्यताही मिळाली आहे, आणि अनेक प्रयोगक्षम कथाकार माझ्यानंतर दीर्घकथेकडे वळालेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सर, यातल्या काही गोष्टींचे नावं पाहिलं तर दुःखाचा अनुवाद, अ लॉंग डिस्टन्स कॉल, किंवा ज्याचं पुस्तकाला नाव दिलंय ते दाट काळा पाऊस, या सगळ्या कथांचं बीज म्हणा, किंवा यातली प्रमुख पात्र तुम्हाला कुठे भेटली, कशा तयार झाल्या या कथा? प्रत्यक्षामध्ये मुद्दामून जाऊन शोधण्याची काहीच गरज नसते, कारण आपल्या भोवती जो समाज आहे, आपल्या भोवती जे वातावरण आहे आणि जे आपल्या भोवती जीवन आहे, त्यामध्येच ही माणसं कुठे ना कुठेतरी असतातच. ती आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत, आपल्या नजरेसमोर असतात, परंतु आपल्याला शोधण्याची एक भेदक अशी दृष्टी असावी लागते जी लेखकाकडे असणं गरजेचं असतं. आणि त्या एक्सरेच्या नजरेतून जेव्हा तो लेखक पाहायला लागतो, त्यावेळेला या छोट्या छोट्या माणसांमध्ये दडलेले जे अनेक कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला लक्षात येतात, हा एक भाग झाला. आणि प्रत्यक्ष स्वतः लेखकाने जाऊन पाहिलंच पाहिजे असंही नाही, तो इतरांच्या डोळ्याने पाहतो, इतरांच्या कानाने ऐकतो आणि सगळ्यांचे अनुभव आपल्याकडे एकत्र करतो, आणि त्यातून एक समुच्चय निर्माण होतो, आणि त्यातून त्याचा स्वतःचा अनुभव देखील त्यामध्ये मिसळला जातो, आणि एक व्यामिश्र पण विशाल असा अनुभवाचा पट समोर येतो. तेव्हा ही जी काही सगळी कॅरेक्टर्स आहेत, ही कुठे ना कुठेतरी दडलेली आहेत, कुठेतरी असतात आणि आपल्याला ती जाणवतात, भावतात, म्हणूनच तो लेखक आहे. आणि त्याची जी नजर आहे ती माणसाच्या शोधासाठीच काम करत असते. त्या दृष्टीने मला ही माणसं दिसतात, मला जाणवतात, आणि ती सर्वस्वी काल्पनिक असतात असंही नाही, सर्वस्वी वास्तवातली असतात असंही नाही. कुठल्या ना कुठल्या तरी भूप्रदेशामध्ये, मानस भूप्रदेश असेल किंवा वास्तवातला भूप्रदेश असेल, कुठला तरी भूगोल असेल, त्यामध्येही जगणारी माणसं आहेत, ती ओढून काढायची असतात. आणि शेवटी हे हा सगळा प्रयोग कशासाठी, तर शेवटी माणूस शोधायचा आहे, आणि त्यांच्या पलीकडे त्यांचं जे जगणं आहे, जे अनवट असं आहे, अतर्क्य आहे, आणि त्यातून जो काही तर्क शोधायचा आहे तो शोधण्यासाठी म्हणून लेखक लिहितो, असं माझं स्वतःचं मत आहे. सर, आत्तापर्यंत आपण तुमच्या कथासंग्रहाबद्दल बोललो, पण एक वाचक म्हणून गेल्या काही महिन्यात म्हणा किंवा वर्षभरात तुम्ही वाचलेली पुस्तकं कोणती, जी तुम्ही आपला कार्यक्रम बघणाऱ्या वाचकांना सांगाल, त्यांच्याबद्दल काही सांगा ना. खरं तर असं झालेलं आहे की या मधल्या काळामध्ये माझी आता 95व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली, किंवा काल जो पुरस्कार जाहीर झाला, तेव्हापासून अनेक पुस्तकं माझ्याकडे येतात, पण ती सगळीच माझ्याकडून वाचून होतातच असं नाही, पण मी त्यातली चांगली बाजूला काढतो. त्याच्या आधीपासून मी बाजूला काढून एक स्वतंत्र वर्गवारी करून त्याचा एका पद्धतशीर पद्धतीने वाचन करण्याचा प्रयत्न करतो. आता असं जर पाहिलं तर काल कल्लोळ नावाचं एक पुस्तक माझ्या लक्षात आलं, की जे विलक्षण पुस्तक आहे, आणि त्यामध्ये अनेक खोपकरांचं, आणि त्यामध्ये जो अनेक जो कालखंड त्यांनी आठवणीमध्ये सांगितलं, त्यात अनेक अनवट अशा पद्धतीच्या लेखकांची माहिती त्यांनी दिलेली आहे, की हा हे लेख कसे होते, त्यांचं जगणं कसं होतं, आणि त्यांचे आणि त्यांचे आलेले त्यांचे परस्पराशी असलेले संबंध, ते व्यक्तिगत पातळीवर जरी असले तरी आपल्याला त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळत राहतात. तो कालखंडही समजतो, आणि कलावादाच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने, कवितेच्या दृष्टीने, चित्रकलेच्या दृष्टीने त्यावेळेला त्या कालखंडात भोवती काय काय चाललेलं होतं हे आपल्याला एका अर्थानं कळत जातं, म्हणून मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, हे एक पुस्तक. पण त्याचबरोबरीने जुन्या पुस्तकांकडे देखील मी पुन्हा पुन्हा मागे जाऊन वळून पाहतो. त्यावेळेला मला मध्येच नाथ माधव आठवतात, मध्येच मला गोना दातार आठवतात, आणि त्यांची जी पुस्तकं आहेत, जी
मास्टर स्टोरी टेलर्स म्हणतो आपण त्यांना, जी एका अर्थानं दुर्लक्षित झालेली आहेत, आपण त्यांच्याकडे एका अर्थानं उपेक्षा केली, कारण जुनी मराठी आहे कोण वाचणार आता, असा असा सगळा तो प्रकार होतो. पण त्याही पुस्तकांकडे मी वळतो आणि आपण जरूर त्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याचं पुनर्मूल्यांकन केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे तीही पुस्तकं मी वाचतो आणि ही जी काही आता नवी पुस्तकं समोर येत आहेत, जी सतत येऊन येतात, आदळत असतात आपल्यावर, आपल्या मेंदूवर, त्यातून निवडून काही चांगली पुस्तकं मी अवश्य वाचत असतो. विशेषतः नवे कथाकार काय लिहित आहेत त्याच्याकडे एक माझं थोडंसं लक्ष असतं. त्यामध्ये जी त्या मंडळी लिहित आहेत ज्यांना नुकतीच पुरस्कार मिळाले, कोणाला साहित्य अकादमी मिळाला, कोणाला आणखीन काही, या सगळ्यांचं लेखन मी जरूर वाचत असतो. सर, खरं तर तुम्ही आत्ता आम्हाला तुमच्या पुस्तकाबद्दल जे काही सांगितलं त्याने म्हणजे माझ्याबरोबरच आपला कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या वाचकांना त्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता वाटते. त्यामुळे माझी खात्री आहे की आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर हा जो कथासंग्रह किंवा ज्याला आपण दीर्घ कथासंग्रह म्हणू तो नक्की वाचला जाईल. तुम्ही या पुस्तकाबद्दल आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सासणे सर. माझी खात्री आहे की ज्या पुस्तकांबद्दल तुम्ही आत्ता सांगितलं ती पुस्तकं आपले प्रेक्षक नक्की वाचतील. आणि सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही दाट काळा पाऊस या तुमच्या पुस्तकाबद्दल सविस्तर गप्पा मारल्यात. तुम्ही ज्या पद्धतीनं पुस्तकाबद्दल सांगितलंय त्यानंतर सगळ्यांनाच या कथासंग्रहाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल यात शंका नाही. पुन्हा एकदा तुमचे आभार आणि आगामी साहित्य संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. या दीर्घ कथासंग्रहानंतर आपण आणखी एका कथासंग्रहाबद्दलच बोलणार आहोत. लेखक किरण येले यांचा तिसरा डोळा ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही प्राप्त झालाय. तेव्हा लेखक किरण येलेंकडूनच जाणून घेऊया तिसरा डोळा या पुस्तकाबद्दल. नमस्कार. सर्वप्रथम एबीपी माझाचे आभार की त्यांनी पुस्तकांची ओळख सांगणारा कार्यक्रम सुरू केला आहे. हा वाचकांपर्यंत पुस्तक पोचवण्याला, साहित्य पोचवण्यास खूप मदतीचा ठरेल, मोलाचा ठरेल. तिसरा डोळाबाबत सांगायचं तर तिसरा डोळा हा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केला आणि आता त्याची बाजारात दुसरी आवृत्ती आहे, उपलब्ध आहे. या कथा रस्त्यावरच्या माणसांबाबत आहेत, जे माणसं अभावानेच कथेचे विषय झालेत, कादंबरीचा विषय झालेत मराठी साहित्यात. अशा लोकांचा विषय असल्यामुळे आणि ही लोक सगळ्यांना आसपास दिसत असल्यामुळे मला वाटतं वाचकांनी तो कथासंग्रह डोक्यावर घेतला असावा. यात एकूण 7 कथा आहेत. त्यामध्ये हारून फ्रेमवर्क नावाची कथा आहे. या कथेचा नायक आहे हारून नावाचा एक म्हातारा माणूस, 70-72 वर्षाचा, ज्याचं दुकान आहे हिंदू वस्तीत आणि जो फ्रेम बनवतो. पण त्यामध्ये सगळ्याच देवांच्या फ्रेम असतात, अल्लाच्या आणि सगळ्या धर्माच्या प्रेषितांच्या फ्रेम्स असतात आणि या फ्रेम बनवण्याचं काम हा हारून फ्रेमवर्क करत असतो. आणि मग शेजारच्या नगरामध्ये जी दंगल होते, ज्या बॉम्बस्फोट होतो, त्याने दंगल सुरू होते, कर्फ्यूज लागतो आणि त्या कर्फ्यूच्या 4 दिवसामध्ये उपासमारीमुळे जे काही त्या कुटुंबावर होतो, कुटुंबावर जो परिणाम होतो ती ही कथा आहे हारून फ्रेमवर्क्स. त्यानंतर दुसरी कथा आहे झुंबर वाहणाऱ्या धनकूची गोष्ट. या कथेचा नायक आहे धनकू, जो दगडखाणीत काम करतो. पूर्वी काम करायचा पण ते बंद झाल्यामुळे आता त्याचा उदरनिर्वाहाचं साधन गेलेलं आहे आणि तो देवळाच्या दारात भीक मागत बसतो आणि मिळेल ते काम जे येईल ते रोजमजुरी करत राहतो. ते देवळात दर गुरुवारी एक माणूस जो आहे तो सगळ्या भिकाऱ्यांसाठी जेवण पाठवतो आणि असं चालू असताना एक दिवस या धनकूला असं काम येतं की एक वरातीमध्ये डोक्यावर झुंबर वाहण्याचं काम येतं आणि त्याला कळतं की ही वरात जी आहे ती त्या माणसाच्या मुलाची लग्नाची वरात आहे आणि त्याला इच्छा होती की आपल्याला जे रोज जेवायला मिळतं तो जेवण देणाऱ्या माणसाचं दर्शन व्हावं.
आणि म्हणून तो प्रयास करतो त्या मिरवणुकीवर मिरवणुकीवर त्या माणसाला पाहण्याची इच्छा धरून राहतो आणि जेव्हा तो ही व्यक्ती समोर येते तेव्हा काय होतं ती ही कथा आहे झुंबर वाहणाऱ्या धनकूची गोष्ट. तिसरी कथा आहे असुविधा केले खेद आहे जावेद जिवंत आहे ही चौथी कथा आहे. अशा सात कथा आहेत एकूण हारून फ्रेमवर्क्स. असुविधा के लिए खेद है झुंबर वाहणाऱ्या धनकूची कथा जावेद जिवंत आहे तिसरा डोळा आणि प्रॉपर्टी एक्झिबिशन यातली तिसरा डोळा ही कथा शीर्षक कथा आहे ती एका महादू या मुलाची आहे. निरागस 7-8 वर्षाचा तो मुलगा आहे. तो जत्रेच आपल्या नेहमी जत्रा आपण पाहत असतो त्या जत्रांमध्ये त्याला शंकराचं सोंग घेऊन नाचण्याची संधी मिळते आणि शंकर हा त्याचा खूप आवडता देव आहे. त्याची सगळ्या आरत्या त्याला पाठ आहे. त्याचं नाचणं तांडव नृत्य ते सगळं तो करण्याची त्याला आवड आहे. असं शंकराचं रूप घेऊन त्याला जेव्हा जत्रेत फिरण्याची संधी मिळते तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याची एक इच्छा असते की तिसरा डोळा मिळावा. आणि स्वप्नात त्याला शंकर भगवान येऊन सांगतात की तुला तिसरा डोळा लावलेला आहे. पण अट एकच आहे की जेव्हा खरंच वाईट असेल घडत असेल तेव्हाच तो डोळा उघडायचा. आणि त्या जत्रेत फिरत असताना चोरीचा आळ त्याच्या आईवर येतो त्याच्यावर येतो आणि पोलीस जे अत्याचार करत आहेत ते पाहून तो तिसरा डोळा उघडण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा काय होतं तिसरा डोळा उघडण्याचा प्रयत्न करताना त्यानंतरची ही कथा म्हणजे महादूची कथा आहे तिसरा डोळा नावाची. यातली जावेद जिवंत आहे ही कथा विशेष वाटते मला यासाठी की ती खूप 7 वर्षे अडकली होती. अनेक पात्र आहेत त्यामध्ये. एखाद्या कादंबरीत असावीत इतकी पात्र आहेत त्यामध्ये. कळतच नव्हतं मला की ती कथा नेमकी कुणाची आहे. आणि मग एक दिवस असा काही प्रसंग घडला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही कथा एक जावेद नावाच्या मुलाची आहे. त्याची आधी आई वडील आले जमील आणि रखमा. त्याचे वडील जमील आणि रखमा या दोघांच्या संकरातून जो जन्माला येतो तो जावेद. जावेदचा अर्थ जावेद या शब्दाचा अर्थ अमर असणे असा आहे. आणि मग ती जावेदची कथा होते की त्या दंगलीत त्या लहान बाळाचं जावेद नावाच्या बाळाचं काय होतं ती ही कथा आहे जावेद जिवंत आहे. अशा या 7 कथा आहेत आणि त्यातली माणसं तुम्हाला सगळ्यांना आसपास पाहायला मिळत असतात. आणि म्हणूनच यशोधरा काटकर ज्येष्ठ लेखक आहेत त्यांना कुठेतरी तो एक म्हातारा मुस्लिम म्हातारा जो त्याचं दुकान दिसतं फ्रेम करताना आणि तो हिंदू देवदेवतांच्या फ्रेम बनवताना तेव्हा त्यांचे फोटो मला त्या पाठवतात. किंवा नामदेव कोळी नावाचा आहे तो माधूचा एखाद्या निरागस मुलाचा फोटो जत्रेत सोंग घेतलेला शंकराचा फोटो मला पाठवतो. या सगळ्या मला वाटतं कथा तुमच्या झालेल्या आहेत वाचकांच्या झालेल्या आहेत कारण त्यांना ती माणसं आसपास दिसत असावेत. त्यामुळे ह्या कथा संग्रहाचं जे यश आहे किंवा त्याचं ते वाचकप्रिय झालेलं आहे याचं सगळं श्रेय मी तुम्हा सगळ्या वाचकांना देतो. या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशन USA ललित ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि परिवर्तन जळगाव आणि रघुनाथ समूह यांचा बी रघुनाथ कथासंग्रह ललित ग्रंथ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. हे दोन महत्त्वाचे पुरस्कार या कथासंग्रहाला प्राप्त झालेले आहेत. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. या दोन पुस्तकांनंतर ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर या आठवड्यात कोणत्या पुस्तकाची शिफारस करतायत ते पाहूया माझी शिफारस या सदरात. नमस्कार. या आठवड्यासाठी माझी शिफारस आहे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी लिहिलेला ग्रंथराज शोध नेहरू गांधी पर्वाचा. मनोविकास प्रकाशननं प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक हा ग्रंथराज ज्याच्यामध्ये मोतीलाल नेहरूंपासून राजीव आणि राहुल गांधींपर्यंत नेहरू गांधी कुटुंबाची जडणघडण त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीमध्ये जे योगदान आहे त्याचा अतिशय विस्तृतपणानं उहापोह केलेला आहे. मोतीलाल नेहरू साधारण 1800
1998 मध्ये सक्रिय झाले भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राजकारणामध्ये. तोपर्यंत देशातले अतिशय नामवंत वकील म्हणून ते सर्व परिचित होते. पण स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं त्यांनी आपल्या वकिलीची वस्त्र थोडी बाजूला केली आणि ते त्यांनी हे व्रत स्वातंत्र्याचं घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, मग राहुल गांधी, पाच पिढ्या ज्या आहेत त्यांची जडणघडण नेमकी कशी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली, त्यांची जी व्यक्तिमत्व आहेत या आपण जर बघितलं तर या पाच पिढ्यांमधले प्रत्येकाचं व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळं आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये नेमक्या काय घटना, काय काय कारण असतील की ती व्यक्तिमत्व अशी झाली, या सगळ्याचा धांडोळा आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळतो. मी असं म्हणेन की ज्यांचं भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल आणि नंतर गेल्या 75 वर्षामध्ये भारताचं जे काही राजकारण झालं त्याच्यामध्ये ज्यांना रस आहे अशा सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे, वाचावं, आपल्या ग्रंथालयामध्ये ठेवावं. त्याची प्रस्तावना, त्याचं एकूण सगळी पुस्तकाची मांडणी बांधणी, त्यातली प्रकरणं अतिशय रंजक आणि उद्बोधक अशा स्वरूपाची आहेत. खूप मेहनत करून खूप अभ्यासपूर्ण रीतीनं हे सगळं पुस्तक सिद्ध झालेलं आहे. सुरेश भटेवरा हे स्वतः त्यांच्या तरुण वयामध्ये सक्रिय राजकारणामध्ये युवक काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह होते, त्यामुळे त्यांना इंदिराजी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी या सगळ्यांचा प्रत्यक्ष सहवास, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्याचाही फायदा म्हणूया हे पुस्तक लिहिताना त्यांना नक्कीच झालेला असेल. त्यामुळे माझी शिफारस आहे की हे पुस्तक आपण जर आपल्याला या विषयामध्ये राजकारणामध्ये रस असेल तर जरूर जरूर वाचा आणि आपल्या संग्रहामध्ये ठेवा. धन्यवाद. आनंदाचे पान मध्ये आतापर्यंत आपण 3 पुस्तकांबद्दल जाणून घेतलं. आता या आठवड्याची वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकं कोणती ती बघूया. बुक गंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये सांगतायत की सध्या ऑनलाईन कोणती पुस्तकं जास्त मागवली जात आहेत. नमस्कार, मी सुप्रिया जोगळेकर लिमये. डेक्कन जिमखाना पुणे येथे 1931 सालापासून चालू असलेले इंटरनॅशनल बुक सर्व्हिस बुक गंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या आमच्या पुस्तक दालनाबरोबरच bookganga.com या आमच्या वेबसाईटवरून जगभरातील कानाकोपऱ्यातील वाचक 25% सवलतीत घरपोच पुस्तकं मागवू शकतात. या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं मी आपल्याला आता सांगणार आहे. पहिलं पुस्तक आहे ध्यान विज्ञान. लेखक आहेत डॉक्टर यश वेलणकर. ध्यान या शब्दाचा अर्थ नॉर्मली अध्यात्माशी जोडला जातो, परंतु या पुस्तकामध्ये डॉक्टरांनी ध्यान म्हणजे आरोग्य विषयक आरोग्य रक्षक व्यायाम असं म्हटलेलं आहे. 2 नंबरचं पुस्तक आहे शोध. लेखक आहेत मुरलीधर खैरनार. ऐतिहासिक खजिन्याच्या शोधासाठी बुद्धिमत्ता, कूटनीती, त्याचबरोबर धैर्य याच्या जोरावरती रोमांचक 72 तासाचा जो प्रवास अनुभवला, थरार अनुभवला, त्याचे वर्णन या पुस्तकामध्ये आपल्याला मिळते. मराठीतली एक थ्रिलर कादंबरी. तिसरं पुस्तक आहे चैतन्य स्पर्श. लेखक आहेत सचिन परांजपे. चैतन्य स्पर्श या पुस्तकात लेखकाने त्याची आध्यात्मिक साधनेचा प्रवास जो झाला त्याच्याबद्दल त्याला भेटलेले अवलिया, योगी, गुरु यांच्याकडून जे शिकायला मिळालं, जे अनुभवायला मिळालं याबद्दल या पुस्तकामध्ये लेखकाने लिहिलेलं आहे. 4 नंबरचं पुस्तक आहे द एंटरप्रेनर. लेखक आहेत शरद तांदळे. नवीन उद्योजकांसाठी हे पुस्तक खूपच मार्गदर्शक ठरेल. तरुणांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक. आणि 5 नंबरचं पुस्तक आहे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी, सदानंद दाते. 30 वर्षाच्या पोलीस नोकरीतील अनुभव आपले या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. धन्यवाद. वाचत राहा, आनंदात राहा. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 वाचक प्रिय पुस्तकं. चार्ली मुंगेर हे प्रसिद्ध अमेरिकन बिझनेसमन आहेत. त्यांचे एका ओळीचे कोट्स जगप्रसिद्ध आहेत. ते म्हणतात, ॲज लॉंग ॲज आय हॅव अ बुक इन माय हँड आय डोंट फील लाईक आय एम वेस्टिंग टाईम. म्हणजे जोपर्यंत माझ्या हातात पुस्तक असतं तोपर्यंत मी माझा वेळ वाया घालवतोय असं मला मुळीच वाटत नाही. तेव्हा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तुम्हीही वाचत राहा
आजच्या भागात आपण ज्या पुस्तकांबद्दल गप्पा मारल्या ती पुस्तकही नक्की वाचा. आनंदाचे पान हा तुम्हाला वाचकांचा कार्यक्रम आहे, तेव्हा काही सूचना असतील तर त्याही अगदी जरूर आम्हाला कळवा. धन्यवाद. पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.